व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर आणि या महाराष्ट्राची कवच कुंडल असलेली हे लाखो लाखो शिवसैनिक, आजचा हा अतिविराट मेळावा काय सांगतो उद्धवजी? आजचा हा अतिविराट मेळावा सांगतोय आपकी बार ठाकरे सरकार, आपकी बार ठाकरे सरकार महाराष्ट्रात आणि दिल्लीत सुद्धा। हिम्मत असेल तर या टक्कर घ्या। शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा असे फालतू प्रश्न विचारण्यात आले। सकाळी पत्रकार आले आणि मला विचारलं, शिवसेनेचे दोन मेळावे होत आहेत, त्या मेळाव्यांकडे आपण कसं बघता? मी म्हटलं कसं बघता, म्हणजे मेळावा एकच शिवतीर्थावरचा, दुसऱ्या मेळाव्याकडे मी ढुंकून सुद्धा बघत नाही, हा महाराष्ट्र ढुंकून बघत नाही। अरे डुप्लिकेट चायनीज माल येतो आणि जातो, हा चायनीज मालाचा फटाका कधी फुटत नाही। हा जो समोर दिसतोय तो मराठा ते तुका मेळवावा, आणि तिकडे सुरू आहे ते मराठा ते तुका लोळवावा। फूट मारायची मराठी माणसामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुकडे करायचे या महाराष्ट्राचे। शिवसेना प्रमुखांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट उभी केली, निर्माण केली, ती तोडायची, या महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानाला नख लावायचं। त्याच्यामुळे शिवसेनेचा मेळावा इथे आणि तिकडे जी सुरू आहे ती भारतीय जनता पक्षाची दोन फुल्यांची मस्ती आणि माज आहे, तो पुढल्या वर्षी 2024 पूर्णपणे उतरला जाईल, एक लक्षात घ्या। मग अशी सुषमाताई अंधारे आपण आठवण करून दिलीत की मागच्या मेळाव्याला माझी खुर्ची रिकामी होती, मागच्या दसरा मेळाव्याला मी तो उपस्थित नव्हतो, मी तुरुंगात होतो, 100 दिवस तुरुंगात राहिलो। पण हा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मोडला नाही, खचला नाही, तुटला नाही मनानं, माघार घेतली नाही। आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी घडवलंय हा निखारा आहे। बाळासाहेबांनी धगधगते निखारे निर्माण केले आणि ज्यांचा विझून कोळसा झाला ते पळून गेले, आम्ही पाळणारातले नाही। अरे जो उडणे का शोक रखते है वो गिरने का खौफ नाही रखते। तुमच्या तुरुंगाला आम्ही घाबरत नाही, तुमच्या दबावाला आम्ही घाबरत नाही, तुमच्या अन्यायाला आम्ही घाबरत नाही। उद्धवजी आज एक फार चांगलं स्टेटमेंट आलंय हसन मुश्रीफचं, कोल्हापूरला आजच त्याने एक भाषण केलं आणि हसन मुश्रीफ म्हणतोय भाजप मला तुरुंगात टाकायला निघाले होते, भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं, पण मीच भाजपमध्ये गेलो आणि ईडीची फाईल बंद झाली, हे आज सांगितलं। काय बोलायचं आहे लोकांना? मोदी आणि भ्रष्टाचार, भाजप आणि भ्रष्टाचार, हा एक शिष्टाचार झालेला आहे। हे तुमचे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान रोज म्हणतात किसी भ्रष्टाचारी को नहीं छोड़ूंगा, फिर क्या करोगे भाई? सबको पकड़ के महाराष्ट्र में मंत्री बना दूंगा, किसी भ्रष्टाचारी को नहीं छोड़ूंगा, सबको पकड़ पकड़ कर भाजप में शामिल कर दूंगा। हा भारतीय जनता पक्ष, हा भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रावर देशावर राज्य करतो आहे आणि या महाराष्ट्राचं नुकसान करतो आहे। मला आश्चर्य वाटतंय
ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं आणि त्यांच्या दुतोंडीपणाचं त्यांच्या ढोंगाचं हे तुमचे गृहमंत्री अमित शाह 2 दिवसापूर्वी छत्तीसगडला गेले. छत्तीसगडला निवडणूक आहेत, 5 राज्यांमध्ये निवडणूक आहेत. त्या 5ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण दारुण पराभव होतो आहे हे लिहून घ्या या शिवतीर्थावरून तुम्हाला आम्ही सांगतो आहे. हे अमित शाह छत्तीसगडला गेले आणि छत्तीसगडला त्यांनी काय सांगावं, त्यांनी छत्तीसगडला सांगितलं जर छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर घोटाळेबाज आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटे लटकवू. हे कुठे सांगतात, तर छत्तीसगडमध्ये. अरे भाऊ, मग महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पपी का घेताय? महाराष्ट्रात काय चाललंय? छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवताय आणि महाराष्ट्रामध्ये काय करताय? सुरुवातच करायचे भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवायची तर महाराष्ट्रापासून करा. या महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट मार्गाने आलेलं एक सरकार सत्तेवर तुम्ही आणलं. ते 40 आमदार जे 50-50 कोटीचे खोके घेऊन शिवसेनेतून फुटले, हा भ्रष्टाचार तुम्हाला दिसत नाही? तुम्ही भ्रष्टाचारांना लटकवण्याची भाषा करताय ना, मग आधी त्या 40 आमदारांना उलट लटकवा. आम्ही तुमचा या शिवतीर्थावर सत्कार केल्याशिवाय राहणार नाही. पहा तुम्ही भ्रष्टाचारांना म्हणे उलट लटकवणार. तुमच्या सरकारमध्ये कोण आहेत? अजित पवार. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा हे पंतप्रधान मोदी सांगतात. 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आणि 25,000 कोटीचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा हे मोदी भोपाळला सांगतात. या अजित पवार को मैं नहीं छोडूंगा, उलटा लटकाऊंगा. आणि 4 दिवसांनी अजित पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात. अमित शाह म्हणतात भ्रष्टाचार को उलटा लटकाऊंगा. हसन मुश्रीफ त्यांचा साखर कारखान्यामध्ये 200 कोटीचा घोटाळा केला. प्रफुल्ल पटेल इकबाल मिर्चीकडून 400 कोटी रुपयाची जमीन खरेदी केली. दाऊद और भाजपा भाई भाई बन गए. कोणाला उटकं लटकवणार तुम्ही सांगा? आणि एकनाथ शिंदे, अरे एकनाथ शिंदे हाच एक मोठा घोटाळा आहे. तो शिवसेनेमध्ये आला तो घोटाळा, त्याला मंत्री केला हा सुद्धा घोटाळा मला वाटायला लागलाय. आणि आता तो भाजपात गेला तो महाघोटाळा लटका वाटाला उलटा. किती नावं घेऊ, प्रताप सरनाईक, भावना गवळी, सगळे ईडीचे वॉरंट दारावर चिडकवले यांच्या अटकेचे. आणि अमित शाह म्हणतात भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, उलटं लटकवू. राहुल कोल भाजपचा आमदार, मी स्वतः त्याच्या 500 कोटीच्या मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण ईडीकडे पाठवलं, देवेंद्र फडणवीसकडे पाठवलं, अमित शहांकडे पाठवलं. आणि अमित शहांना सांगितलं की एक चांगला चालणारा साखर कारखाना या माणसानं 500 कोटी भ्रष्टाचार करून बुडवलेला आहे, त्याला आता तुम्ही शिक्षा द्या. आपण गृहमंत्री आहात पण नाही. दादा भुसे इथं अद्वै हिरे आले असतील. 178 कोटी रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक केली. गिरणा सहकारी साखर कारखाना त्याचा लिलाव थांबवण्यासाठी शेतकरी कष्टकरी यांच्याकडून साधारण 200 कोटी रुपये गोळा केले आणि ते 200 कोटी रुपये हडप केले. प्रकरण कोर्टात सुरू आहे. याला उलटं लटकवायला पाहिजे होतं पण त्याला अमित शहाने मंत्री केलं. आणि आज एक नवीन घोटाळा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून समोर आला. विनायकराव, माननीय तुमचे उद्योग मंत्री उदय सामंत याचा 100 कोटीचा डांबर घोटाळा. 100 कोटीचा डांबर घोटाळा काय केलाय की खोटी बिलं, खोटी रस्त्याची कामं दाखवून MIDC कडून PWD कडून 100 कोटी रुपये लोकांनी काढले. अशा प्रकारे हा महाराष्ट्र लुटण्याचं काम हे सरकार करतंय, हे भाजपा सरकार करतंय. आणि आमचे अमित शाह म्हणतात
की आम्ही भ्रष्टाचारांना उलटे लटकवू। अरे तुम्हाला उलटे लटकवण्याची वेळ आता आलेली आहे। या महाराष्ट्राची जनता तुम्हाला उलटे लटकवून मारल्याशिवाय राहणार नाही। वाट पहा 2024। मी आजच वाचलं हे भाजपचं सरकार वाघनखांचा घोटाळा करताय। छत्रपतींच्या नावानं वाघनखं आणतायत। त्या वाघनखांविषयी कोणाला काही माहीत नाही। ही वाघनखं महाराष्ट्रात 16 नोव्हेंबरला येत आहेत। येऊ द्या, आम्ही त्यांचं स्वागत करू। पण या महाराष्ट्राची खरी वाघनखं समोर बसलेली आहेत लाखोंच्या संख्येनं। ही वाघनखं 2024 साली तुमचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही। आणि या महाराष्ट्रामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणून या महाराष्ट्राला लागलेला कलंक धुऊन काढल्याशिवाय राहणार नाही। आपण सगळ्यांनी सज्ज असायला पाहिजे। तुम्हाला जर भ्रष्टाचारांना फासा लटकावायचा असेल तर दोर पुरवण्याचं काम आम्ही करू। तुमच्याकडे जल्लाद नसेल तर जल्लाद पुरवण्याचं काम आम्ही करू। पण या 40 भ्रष्टाचारी आमदारांना आम्ही उलटं लटकवल्याशिवाय राहणार नाही। आणि या महाराष्ट्राला लागलेला बेमानीचा कलंक हा कायमचा धुऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला महाराष्ट्र पापमुक्त केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।